मित्रांनो, आम्ही आता आलो आहे कवळीची भाजी काढायला. आणि हे भाचे आहे ना, ते वरती एकदम तिकडे तिथं भाजी आहे, ती भाजी काढायचा प्रयत्न करतायत. तुम्ही पाहू शकता किती अवघड ठिकाणी ते चढलेले. ए हाळू रे, कवळीची भाजी एकदम, त्याला सफेद मुसळी म्हणतात मराठीमध्ये. थोडीशी भाजी काढली दाखव. हां, ही पा, ही भाजी अशी असते, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. खूप पौष्टिक असते ही भाजी आणि एकदम दगडी कड्यात ही भाजी असते. मित्रांनो, ही भाजी सर्वत्र सह्याद्रीमध्ये आढळते. याचे जे कंद असतात किंवा मुळ्या ज्या असतात, या आयुर्वेदिक औषधामध्ये त्याचा ताकद येण्यासाठी उपयोग केला जातो. ताकद येण्यासाठी त्याचं चूर्ण वापरलं जातं. या वनस्पतीची फॅमिली आणि याचं जे बोटॅनिकल नेम, जे शास्त्रीय नाव आहे, ते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ते स्क्रीनवर मी दिलंय. याची शेती पण करता येते आणि कृषी विद्यापीठ त्यासाठी सहकार्य पण करत असतात. इथं पण जायचा प्रयत्न चालला खाली. खाली एकदम कडा आहे, 25 फूट आहे खाली खोल. हे पहिल्या पावसात दगडे पटकन सरकतात. तिथं जायचं म्हणजे शॉर्ट खाला. पहा मित्रांनो, अशी एकदम अवघड याच्यातून भाजी काढायची. चालू खाली 20-25 फूट खाली खोल. भाज्याला घाम फुटणार तेवढी आता भाजी तेवढी काढलीच. अतिशय अवघड जागेतून इथून इथं कोणीच भाजी काढायला येत नसेल. काढली कशी तरी. बस चल, बस बाकीची खाली टाकून दिली आणि बाकीची वरती काढून आणलेली. झालं आता कवळीची भाजी कशी बनवतात ते पण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इकडच्या बाजूने दिसत असेल किती खोल दरी खाली. इकडनं काय नाही, तिथं जास्त खोल आहे. एक भाचा तिथं खाली भाजी घेऊन उभा. ए तिथं नको. हां हां हां, नको उतरू. इकडून खालून जाता येईल ना. इकडनं आता खालच्या बाजूने जायचंय. इकडनं थोडं सोपं आहे.
जाऊ दे चल चल जाऊ दे आता एवढी भाजी काढलेली आहे आम्ही एकदम मस्त पैकी आता त्याची रेसिपी बनवू उतर नको उतर खाली आता पाऊस पण येणारच असं वाटतंय आता घरी निघायचं आहे आम्हाला मित्रांनो आता घरी चाललो आम्ही भाजी घेऊन त्याची रेसिपी कशी बनवतात त्याचा पण व्हिडिओ आम्ही टाकू लवकरच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.